नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी चे राउंड च्या संदर्भात जे आपल्याला रजिस्टर करावं लागणार आहे किंवा रजिस्ट्रेशन भरताना जी काही माहिती भरावी लागणार आहे ऍप्लिकेशन फॉर्मच्या संदर्भात आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात, तर ती माहिती आज आपण या निमित्ताने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटवर जाल तेव्हा तुम्हाला काही माहिती त्या ठिकाणी विचारले जाईल आणि रजिस्टर केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो तुम्ही यापूर्वीही जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्या क्रमांकावर एक आयडी त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतो. तो आयडीचा क्रमांक तुमच्या लक्षात किंवा तुम्ही ते जवळ ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या मेलवर किंवा एसएमएस द्वारे तुमच्या मोबाईलवरही तो प्राप्त होतो. त्या आधाराने पुढची प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी राबवायची आहे. सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेस तुम्ही त्या BEDHEPRAVESH.IN या वेबसाईटवर तुम्ही जाल तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला जेव्हा तुम्ही त्या रजिस्ट्रेशन आयडी किंवा इतर लॉग इन आयडी केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला काही महत्वपूर्ण माहिती त्या ठिकाणी विचारली जाईल. सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन माहितीमध्ये तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. त्या स्टुडंट प्रोफाईलमध्ये कोणकोणती माहिती आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो तुमचा त्या ठिकाणी जनरेट झालेला असतो. त्यानंतर तो पर्सनल डिटेल्स ही आपल्याला त्या ठिकाणी विचारतो किंवा ती माहिती त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुमचं नाव असेल, जेंडर असेल, तुमचा त्या ठिकाणी फोटो त्या ठिकाणी लागेल, त्यानंतर बर्थ डेट आहे, त्यानंतर मदर नेम त्या ठिकाणी आहे. जर मिस्टरांचं नाव असेल किंवा हजबंड नेम असेल तर ते हजबंड नेमही त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं की त्या ठिकाणी नॅशनॅलिटी जी आहे त्या ठिकाणी विचारावी लागणार आहे. फॅमिली इन्कमच्या संदर्भात तिथं माहिती विचारलेली आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे आणि तुमचा स्वतःचा ईमेल आयडी जो असेल तर तोही त्या ठिकाणी इन्सर्ट करणं आवश्यक आहे. ही झाली सगळी माहिती. याच्यानंतर एक महत्वाचं आहे की तुम्हाला ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेसही त्या ठिकाणी विचारणं आवश्यक आहे आणि तुमचा जो काही डिटेल ऍड्रेस असेल तर तो ऍड्रेसची माहिती जी आहे त्या ठिकाणी इन्सर्ट करणं आवश्यक आहे. ही सगळी माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्या पर्सनल डिटेल्स किंवा स्टुडंट प्रोफाईलमध्ये ती इन्सर्ट होते. आता ही झाली स्टुडंट प्रोफाईलच्या संदर्भातली माहिती. त्यानंतरची जी माहिती आहे ती आहे सीईटी डिटेल्सच्या संदर्भात. तुम्ही सीईटी जे एक्झाम पास होऊन आलेले आहेत तर त्या कॅन्डिडेटचं पुन्हा नाव विचारलं जातं आणि जे सीईटीच्या रिझल्टमध्ये जे नाव दिलेलं आहे तर त्या पद्धतीनेच नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी येतो. त्यानंतर तुमचा रोल नंबर त्या ठिकाणी विचारला जातो आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या सीईटी स्कोरवर जे मार्क्स विचारले जातात ते मार्क्स त्या ठिकाणी टाकावे लागतात. जे काही 100 पैकी मार्क्स असेल ते त्या ठिकाणी इन्क्लूड करावे लागतात. हे अनेक प्रोफेशनल जे स्ट्रीम आहे किंवा प्रोफेशनल कोर्सेस आहे त्या संदर्भातली आपण ही चर्चा करत आहोत. पर्टिक्युलरली मी बीएडच्या संदर्भात ही माहिती यासाठी मुद्दामून देत आहे की अनेक विद्यार्थी गोंधळून जातात किंवा माहिती नसते, तर अशा अनुषंगाने ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगात येऊ शकते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की ही झाली सीईटीचे डिटेल्सच्या संदर्भात किंवा सीईटीच्या संदर्भातली माहिती. त्यानंतर जी विचारली जाते ती आहे कॅन्डिडेट टाईप. जो काही कॅन्डिडेट टाईप जो आहे त्याचे डिटेल्स विचारले जातात आणि त्या ठिकाणी ए बी सी डी हे अनेक ऑप्शन्स असतात. त्या ठिकाणी डोमेसाईल संदर्भातली ती माहिती असते. जर ए असेल तर तुमच्या स्वतःच्या नावावर ते डोमेसाईल आहे, बी असेल तर आई वडिलांच्या नावावर आहे, असे काही संकेत त्या ठिकाणी गृहित धरलेले असतात. त्याची सुद्धा माहिती जी आहे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार असाल ते कदाचित महाविद्यालय असेल किंवा सायबर कॅफे असेल त्या ठिकाणी ती माहिती पर्टिक्युलरली घेऊन तू त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. दुसरी एक महत्वाची की ही माहिती सगळी भरताना तुम्हाला जो काही त्या ठिकाणी जे माहिती पत्रक दिलेलं आहे तर त्या माहिती पत्रकाचा सुद्धा इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे तर त्याचं वाचन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार. ही एक महत्वाची गोष्ट त्यामध्ये आहे. त्या ठिकाणी डोमेसाईल विचारलं जातं. डिस्ट्रिक्ट तुम्ही त्या रहिवासी जे आहेत तर रहिवासी कुठले आहेत किंवा बर्थ प्लेस कोणती आहेत त्याचा जिल्हा त्या ठिकाणी विचारला जातो आणि त्यानंतर इलिजिबल क्वालिफिकेशन जे आहे तेही त्या ठिकाणी विचारलं जातं आणि क्वालिफिकेशन एक्झाम युनिव्हर्सिटी ज्या माध्यमातून तुम्ही ही परीक्षा दिलेली आहे तर ती परीक्षाही त्या ठिकाणी विचारली जाते. आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे कॅटेगरी आणि मायनॉरिटी डिटेल्सच्या संदर्भात. जर तुमची जी काही ओरिजिनल कॅटेगरी असेल, तुम्ही ओपन मध्ये असाल किंवा रिझर्वेशन कॅटेगरी मध्ये असाल तर ती माहिती त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की कास्ट त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. कास्टच्या नंतर जी काही ऍडमिशनच्या संदर्भातली जी काही कॅटेगरी तुम्हाला लागू होऊ शकते ती माहिती त्या ठिकाणी दिली जाते. आणि जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट असेल त्या ठिकाणी ऑप्शन विचारला जातो येस ऑर नो. तुम्ही जर मायनॉरिटी असेल तर येस म्हणू शकता, जर मायनॉरिटी नसेल तर तुम्ही नो त्या ठिकाणी म्हणू शकता. त्यानंतरचा महत्वाचा एक मुद्दा आहे तो आहे सोशल रिझर्वेशनच्या संदर्भात.
आता यामध्ये सोशल रिझर्वेशन म्हणजे जर तुम्ही दिव्यांग असाल, काही विद्यार्थी अपंग असतात त्यांना दिव्यांग आपण हा शब्द वापरतो, तर त्याची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. कारण काही फॉर्म जे आहे, काही प्रमाणपत्र जे आहे, तर त्या अनुषंगाने ती माहिती सुद्धा आपल्याला ती भरून द्यावी लागते. त्याचे काही पत्र सुद्धा माहिती पत्रकामध्ये दिलेली आहेत. जर तुम्ही ऑर्फन असाल, ऑर्फन याचा अर्थ तुम्ही जर अनाथ असाल, तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती त्या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर ऍक्टिव्ह सर्व्हिसमॅन असेल किंवा मुलगा असेल, मुलगी असेल, किंवा माजी सैनिका संदर्भातले काही मुलं असतील, मुले असेल, तर ती माहिती जर हो असेल तर हो आपल्याला म्हणावं लागतं, जर नाही असेल तर नाही आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागतं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे इलिजिबल मेथड, की तुमची इलिजिबल मेथड जी आहे ती कोणत्या संदर्भातली या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. त्यानंतर जो मी बोललो की एलिजिबल मेथडच्या संदर्भात विचारणा केलेली आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुम्ही यापूर्वी जी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी जी आहे, तर तुम्ही त्याला अप्लाईड केलेला आहे का, ऍप्लिकेशन तुम्ही दिलेला आहे का, तिथे अर्ज केलेला आहे का, तो जर तुम्ही केला असेल तर त्या ठिकाणी येस येतं, नाही केला असेल तर त्या ठिकाणी नो हे मेन्शन करू शकता. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस, जे एज्युकेशन कॉलेजेस स्पेशल स्टुडंटसाठी चालवले जातात, तिथे ट्रेनिंग दिली जाते, तर या कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे का, जर तुम्ही केलेलं असेल तर तिथं तुम्ही येस म्हणू शकता, जर नाही केलेलं असेल तर तिथं तुम्ही नो म्हणू शकता. हे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमची जे काही स्पेशल सब्जेक्ट आहे, जी इलिजिबल मेथड आहे, मेथड या अर्थाने की आपण सब्जेक्ट या अर्थाने त्या ठिकाणी घेतो, आणि तो विषय त्या ठिकाणी विचारला जातो. हा विषय आपण ग्रॅज्युएशनमध्ये स्पेशलायझेशन कशामध्ये केलेला आहे यावर आधारित असतो. समजा उदाहरण आपण घेतलं तर तुमचा एखादा विषय जर स्पेशल म्हणून जर मराठी असेल तर त्या ठिकाणी मराठी म्हणून त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो क्वालिफिकेशन डिटेल्सच्या संदर्भात, त्या ठिकाणी एक महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला अनेक डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागितले जातात, तर त्यामध्ये दहावी असेल तर दहावीची माहिती त्या ठिकाणी विचारली जाते, त्याचा बोर्ड किंवा मार्क्स किंवा त्याचे पर्सेंटेज किंवा पासिंग इयर याच्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी विचारली जाते. म्हणजे दहावी असेल, बारावी असेल आणि ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन नंतरही तुमचा जर मास्टर डिग्री त्यामध्ये पूर्ण झालेली असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा ती माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते. याचा एक महत्वाचा आणखीन एक बिंदू आहे, जर तुम्ही कॅटेगरीच्या संदर्भात जर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये जर असाल तर त्या अनुषंगाने येणारे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी किंवा आणखीन जे काही सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्या सर्टिफिकेटची सुद्धा तुम्हाला यादी किंवा त्या अनुषंगाने येणारे जे काही अपलोडच्या वेळेस लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी तयार ठेवावे लागणार आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे जो आपल्याला अपलोड डॉक्युमेंट त्या ठिकाणी जेपीजीच्या फॉर्मॅटमध्ये करावे लागतात ते म्हणजे तुम्ही वर उल्लेख केलेल्या एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जे काही डॉक्युमेंट्स, ज्या काही बाबींचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, कदाचित ते तुमच्या दहावीचं प्रमाणपत्र असेल, बारावीचं प्रमाणपत्र असेल, किंवा डिग्रीचं असेल, मास्टर डिग्रीचं असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटीचं असेल, किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या आणखीन काही डॉक्युमेंट्स असतील, तर हे सर्व डॉक्युमेंट्स जी आहे तुम्हाला ती अपलोड करावी लागणार आहे. म्हणजे त्यासोबत जर आपण विचार केला तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत. या सगळ्या डॉक्युमेंट सोबत तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे सीईटीचा तोही त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्यासोबत तुमचा स्कोर कार्ड जो आहे तोही त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्याशिवाय डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट जो आहे किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट जो आहे तोही त्या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट करावा लागणार आहे. कदाचित डोमिसाईल असेल तर टीसी नसेल किंवा टीसी असेल तर इतर काही त्या अनुषंगाने ज्यामध्ये बर्थ प्लेस मेन्शन केलेला आहे असं डॉक्युमेंट जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे, अपलोड करावे लागणार आहे. अपलोड करण्यापूर्वी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला जेपीजीच्या फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा जो तिसरा भाग आहे की याच्यामध्ये नॅशनॅलिटी किंवा बर्थ सर्टिफिकेट मी जसं बोललो तर तेही त्या ठिकाणी आवश्यक आहे. स्टेटमेंट ऑफ मार्क्स म्हणजे मार्कशीट जे आहे ते दहावीचं असेल, त्यानंतर बारावीचं असेल, डिग्रीचं असेल, किंवा इक्वॅलेंट जी एक्झामिनेशन असेल त्या इक्वॅलेंट एक्झामिनेशन असेल, किंवा त्या अनुषंगाने येणारी जी काही मास्टर डिग्री आहे तर मास्टर डिग्रीचंही त्या ठिकाणी सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करणं अपेक्षित आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करता म्हणजे करण्या अगोदर आपल्याला ती स्कॅन करावी लागतात, स्कॅन करून ती तयार ठेवावी लागतात, जेणेकरून ऍप्लिकेशन भरताना ती लगेच अपलोड होऊ शकतात. आता अपलोड केल्यानंतर खाली एक स्टेटमेंट त्या ठिकाणी येते, एक डिक्लेरेशन स्टेटमेंट आहे की वरील दिलेली सर्व माहिती ही सत्य आणि योग्य आहे, त्या अनुषंगाने मी ही सगळी माहिती देत आहोत. आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला ते फॉर्म सबमिट किंवा इन्सर्ट करावा लागतो आणि दुसऱ्या मुद्द्यांकडे आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. आता ही सगळी माहिती भरल्यानंतर आपण येतो तो आहे आपल्याला ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात.
तर ऑप्शन फॉर्म जेव्हा आपण विचारतो ते त्या ठिकाणी सुद्धा फोटो वगैरे ह्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी तयार ठेवाव्या लागतात. त्यामध्ये पुन्हा पर्सनल डिटेल त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म मध्ये आपल्याला भरावी लागते, जे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी इन्सर्ट केली जाते. म्हणजे स्टुडंटचा फुल नेम काय आहे, जेंडर काय आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे, कॅन्डिडेट टाईप कोणता आहे, होम युनिव्हर्सिटी कोणती आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. त्यानंतर कॅटेगरी कॅन्डिडेटची कोणती आहे हेही त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. मायनॉरिटी कॅन्डिडेट आहे का, येस नो या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मेन्शनिंग करावं लागतं. त्यानंतर अपंग आहे का किंवा डिफेन्स बिलॉंगिंग आहे, डिफेन्स जे काही फील्ड आहे त्याच्याशी संबंधित काही पालक वगैरे आहेत का, हे आपण याच्यापूर्वी ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये ती माहिती भरलेली आहे, ती माहिती पुन्हा ऑप्शन फॉर्ममध्ये सुद्धा इन्सर्ट केली जाते किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी इन्सर्ट होत असते. तुम्ही ऑर्फन आहेत का, डिफेन्सशी संबंधित आहेत का, ही सगळी माहिती झाल्यानंतर पुन्हा सीईटी डिटेल्स जे आहे त्या ठिकाणी विचारलं जातं. तुमचं नाव विचारलं जातं, रोल नंबर विचारला जातो, रजिस्ट्रेशन जे काही आयडी असेल, नंबर असेल तो त्या ठिकाणी विचारला जातो, त्यांनी मार्कही विचारले जातात. त्यानंतर मेथडही त्या ठिकाणी येतो. आणि सगळ्यात महत्वाचं की ऑप्शन फॉर्ममध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्सर्ट होत असल्या तरी त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रेफरन्स ऑप्शन लिस्टच्या संदर्भात. तर तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये जी माहिती तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या महाविद्यालयाची त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरली जाते. त्यामध्ये डिटेलिंग काय असतं की प्रेफरन्स नंबर असतो की तुम्हाला किती, एकापेक्षा जर जास्त महाविद्यालयाला तुम्ही देणार असाल तर तेही मेन्शन करावं लागतं, तर तोही ऍटोमॅटिक त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी कॉलेजचा कोड, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार असाल त्या कॉलेजचा कोड त्या ठिकाणी मेन्शनिंग करणं आवश्यक आहे. त्यानंतर कॉलेजचं नाव मेन्शनिंग करणं आवश्यक आहे, त्याचा ऍड्रेस त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे, जे ब्राउचरमध्ये किंवा सगळ्या महाविद्यालयाच्या यादीमध्ये ह्या गोष्टी मेन्शनिंग केलेल्या असतात. त्यानंतर युनिव्हर्सिटी कोणती आहे ते मेन्शनिंग करावं लागतं, त्याचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे तुमचा, कॉलेज टाईप कोणता आहे, जर एडेड असेल तर एडेड त्या ठिकाणी द्यावं लागतं, जर नॉन एडेड एडेड असेल तर नॉन एडेडची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते. त्यानंतर त्याचा स्टेटस जे आहे एडेड आणि नॉन एडेड म्हणजे अनुदानित आणि विनाअनुदानित तर त्याची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते. त्यानंतर मीडियम, तुम्हाला कोणत्या मीडियममध्ये, मराठी इंग्रजी किंवा इतर मीडियम जे आहेत, तुम्हाला कोणत्या मीडियममध्ये भाग घ्यायचा असेल, उदाहरण तुम्हाला जर मराठी मीडियममध्ये जर भाग घ्यायचा असेल तर मराठी मीडियमची माहिती त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की इतर इन्फॉर्मेशन जे आहे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली इन्सर्ट होत असते. त्यानंतर जे आहे डिक्लेरेशन येतं आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशनवर आपल्याला त्या ठिकाणी टिक करावं लागतं आणि त्यानंतर तो फॉर्म जो आहे तो पुढे इन्सर्ट त्या ठिकाणी होत जातो. आता त्या ठिकाणी सिग्नेचर किंवा इतर बाबी सुद्धा स्कॅन करून टाकल्या जातात. आता ही सगळी माहिती एक सर्वसामान्यपणे झाली की आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये किंवा ऑप्शन फॉर्ममध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव किंवा कशा पद्धतीने माहिती त्या ठिकाणी येते. आता सगळ्यात महत्वाचं की विद्यार्थ्यांना अडचण काय येते, एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इन आयडी मध्ये जाता आणि लॉग इन आयडी मध्ये गेल्यानंतर डॅशबोर्डवर अनेक मुद्दे त्या ठिकाणी दिसायला लागतात. त्या ठिकाणी स्टुडंट्सची जी माहिती आहे, सगळ्यात महत्वाचं की ऍप्लिकेशन फॉर्मच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती असते. त्यानंतर स्टुडंटच्या संदर्भात माहिती त्या ठिकाणी आपण पूर्ण भरलेली असते आणि त्यानंतर मिसलेनियस हा एक भाग त्या ठिकाणी असतो. अनेक विद्यार्थ्यांचे सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म गहाळ झालेले असतात किंवा ती उपलब्ध नसतात, तर त्या ठिकाणाहून आपल्याला ऍप्लिकेशनचा नंबर किंवा ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट जो आहे तो डाउनलोड करता येतो, त्याची प्रिंटआउट घेता येते. एवढंच आहे की आपल्याला 100 रुपये जे आहे त्या ठिकाणी आपल्याला भरावे लागतात. जे काही माध्यम सांगितलेलं असेल त्या वेबसाईटवर एका पट्टीवर ते इन्सर्ट होत राहतात की ज्या माध्यमातून तुम्ही फीस जी आहे त्याची पेड करू शकता. तुम्ही गहाळ केलेल्या डॉक्युमेंट संदर्भात जर तुम्हाला ती डॉक्युमेंट्स पाहिजे असेल ऍप्लिकेशन फॉर्म किंवा इतर त्या संदर्भातली बाबी, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 रुपये भरावे लागतात किंवा ते इतर माध्यमातून ती पाठवावी लागतात. आणि पाठवल्यानंतर ते जी काही तुम्हाला ऍप्लिकेशन किंवा ज्या बाबी पाहिजे ते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक इन्सर्ट किंवा पीडीएफच्या स्वरूपात तुम्ही त्या प्रिंटआउट घेऊ शकता. दुसरा एक प्रश्न जो विचारलेला आहे विद्यार्थ्यांनी की अनेक विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट हे पर्सेंटेज मध्ये असतात, अनेक जणांचे पर्सेंटाईल याच्यामध्ये किंवा वेगळ्या याच्यामध्ये असतात. तर फार सुरुवातीला जेव्हा तुम्ही वेबसाईटवर जाल तेव्हा तिथे नोटिफिकेशन दिलेले असतात आणि त्या नोटिफिकेशन्समध्ये जे जनरल विद्यार्थी आहेत त्यांचं सॅम्पलच्या स्वरूपामध्ये कन्वर्जनचे स्वरूप त्या ठिकाणी दाखवलेलं असतं. जे विद्यार्थी इतर बोर्डामधून ग्रॅज्युएशन झालेले आहेत तर त्यांचीही मेथड त्या ठिकाणी दाखवलेलं असते. ज्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र हे पर्सेंटेजमध्ये नाही, टक्केवारीमध्ये नाही, त्याच विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागतो. त्या अनुषंगाने एक पीडीएफ सुद्धा ओपन होते आणि त्यामध्ये ती माहिती जी आहे त्या ठिकाणी आपल्याला
द्यावी लागते. एवढं मात्र नक्की की त्या संदर्भात जर अडचण निर्माण होत असेल की माझं पर्सेंटेज मध्ये मार्क्स नाही तर मी काय करू, तर वेबसाईटवर त्या संदर्भात सुद्धा शंकेचं निरसन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता आणि त्या आधाराने ती माहिती घेऊ शकता. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळी फाईल वगैरे जे काही तुमची इन्फॉर्मेशन दे आहे ते तुम्ही सक्सेसफुली सबमिट त्या ठिकाणी करू शकता आणि लॉग आउट केल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा त्यामध्ये इन्सर्ट कराल किंवा तुमच्या लॉग इन आय डी वर जाल तेव्हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तोही त्या ठिकाणी दिसतो, त्याची प्रिंटआउट तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ऑप्शन फॉर्म जो भरलेला आहे त्या ऑप्शन फॉर्मचीही प्रिंटआउट घेऊ शकता आणि पुन्हा त्या ठिकाणी मिसलेनियस ज्या बाबी आहेत ज्या तुमच्याकडे नाही अशा गोष्टींना सुद्धा तुम्ही तिथे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही सीईटी एक्झामच्या संदर्भातले तर त्याही तुम्ही डाउनलोड करू शकता. मात्र त्या ठिकाणी ते फ्री नाहीये, त्याला काहीतरी शुल्क आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि ते सर्व दिल्यानंतर ही प्रोसिजर जी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होते आणि तुम्ही मेरिट यादीसाठी जे आहे त्या सिस्टीममध्ये कॉम्प्युटरच्या कॉन्फिग्युरेशनमध्ये तुमचं जी काही माहिती आहे ते त्या पुढे सरकत जाते मेरिट लिस्टसाठी. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुम्हाला देणं आवश्यक होतं. बरेच विद्यार्थी कन्फ्युजन थोडासा गोंधळाच्या स्थितीमध्ये आहे, जेणेकरून ह्या माहितीचा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो हा आशावाद व्यक्त करतो आणि जे विद्यार्थ्यांना याची खरोखरच गरज आहे तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती तुम्ही पोहोचू शकता. चला तर मला आज्ञा द्या, पुन्हा एक नवीन व्हिडिओ एक नवीन माहितीसाठी मी तुमच्या समोर पुन्हा येणार आहे. तोपर्यंत जय हिंद जय भारत.